सब्सक्राइब करा महानुभाव प्रतिथि पंथ चैनल ला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम, जय श्री कृष्ण। लीळाचरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण अत्यंत अशी महत्वपूर्ण माहिती प्राप्त करून घेणार आहोत, ज्यामध्ये महादैसांना अशी अनुभूती येते की द्वारावतीकार श्री चांगदेवराव तेच आमचे गोसावी आहेत, म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आहेत, अशी प्रतिती, अशी निश्चिती तिच्या मनामध्ये कशी काय येते बरं, काय प्रसंग घडतो नेमका। तर खूपच ज्ञानवर्धक आजचा व्हिडिओ होणार आहे आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्याबरोबरच आपण दुसरीही दोन चरित्र पाहणार आहोत, ज्या दोन चरित्रामध्ये आपल्याला समजणार आहे की महादैसांनी स्वामींच्या ठिकाणी कसा उपहार केला आणि उपहार केल्यानंतर महादैसाची कोणती पीडा हरण केली स्वामींनी, कोणता त्रास होता महादैसांना आणि तो त्रास स्वामींनी कसा हरण केला। तिसरी लीळा आहे आपलो भेटी। आपलो हे महादैसांचे भाऊ, तर या आपलोची आणि स्वामींची कशी भेट होते, कोण्या परिस्थितीमध्ये भेट होते, काय त्यांना त्रास झालेला असतो, घर सोडून ते स्वामींपाशी काय येतात, तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे। कुणीही देवापाशी स्वइच्छेने तर येत नाही, येत असतील काही भाग्यवान लोक असतील ते जे मनानेच देवापाशी येतात, परंतु बहुतांश लोक हे काहीतरी प्रपंचामध्ये दुःख आहे, काहीतरी शारीरिक रुजा आहे, काहीतरी मानसिक रुजा आहे, असे काहीतरी दुःख असतात आणि म्हणूनच बहुतांश लोक हे देवाकडे जातात। आणि जे सुखासमाधानाचे आहेत आणि तरीही देवाकडे जातात असे विरळा लोक असतात, कमी लोक असतात असे। तर हे आपलो कसे काय स्वामीच्या दर्शनाला आले, महादेवांचे भाऊ काय त्यांना त्रास झाला होता आणि घरच्यांनी कशी काय अनुमती दिली स्वामींपाशी येण्यासाठी, सर्व इत्यंभूत माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। आणि त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला इत्यंभूत सर्व चरित्राची सविस्तर माहिती होईल। कालच्या सत्रामध्ये आपण चरित्र पाहिलं, बाईसांनी वंदेवाविषयी विचारणा केली स्वामींना आणि बाईसांना स्वामींनी सविस्तर माहिती सांगितली वंदेवाविषयी, आणि नंतर वायनायकाची आणि स्वामींची कशी भेट होते हेही पाहिलं, आणि महादैसा स्वामींच्या भेटीला कशा पोहोचतात हेही आपण कालच्या सत्रामध्ये पाहिलं। कालचा व्हिडिओ जर कोणी पाहिला नसेल तर त्यांच्यासाठी सांगू इच्छितो, वर आय बटनमध्ये मी तो व्हिडिओ दिलेला आहे, आय बटनवर क्लिक करा आणि कालचाही व्हिडिओ पहा, परंतु आजचा व्हिडिओ सर्वप्रथम पहा। नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला हे स्वामींचे चरित्र नक्कीच आवडणार आहे आणि म्हणून लगेच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। नवीन दर्शक कोणी आले असतील आपल्या या चॅनलवर, जे पहिल्यांदाच स्वामींचे चरित्र ऐकत असतील, त्यांना मी सांगू इच्छितो आपल्या या चॅनलवर अनुक्रमे लीळा चरित्र चालू आहे, दररोज स्वामींचं चरित्र मी टाकत असतो। लीळा चरित्र ग्रंथातील आपण आतापर्यंत जवळजवळ 462 लीळा अध्ययन केलेले आहेत, श्रवण केलेले आहेत, आणि तुम्हालाही पुढे सर्व चरित्र ऐकायची इच्छा असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला सर्व लीळा चरित्र ऐकण्याचा महालाभ या चॅनलवर मिळेल। तर जास्त उशीर न करता चला तर आज काय नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिती पंथ या युट्यूब चॅनलमध्ये। आजची लीळा आहे लीळाचरित्र, लीळा क्रमांक 463, पूर्वार्ध भागातील 463 क्रमांकाची लीळा आहे। अवतारू प्रतिविज्ञा करणे, स्वामींनी त्यांना प्रतिती आणून दिली, निश्चिती करून टाकली महादैसांच्या मनामध्ये की द्वारावतीकार श्री चांगदेवराव ते आम्ही आहोत। तर कसं स्वामींनी ही प्रतिविज्ञा करून दाखवलेली आहे ते समोर येणारच आहे। जी जी गोसावी म्हणितले होते बाई द्वारावती जाता, तरी तेथ श्री चांगदेवरावळांची गुंफा स्थाने पहावी। महादैसा स्वामींच्या भेटीला आलेले आहेत, पोहोचलेले आहेत आणि मग तिथे महादैसा बोलायला लागतात स्वामींसोबत। काय म्हणतात महादैसा स्वामींना, जी जी तुम्ही मला म्हटलं होतं की द्वारकेला जर गेलात तर तिथे श्री चांगदेवराऊळ महाराजांच्या जे काही गुंफा आहेत ते ठिकाण पाहून या। जी जी तरी मी तेथ गेली होती, जी जी तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी तिथे गेले होते आणि ते गुंफा पण पाहिल्या। तेथ पुरुष एक बसले होते, जी त्या गुंफेमध्ये एक पुरुष बसलेले होते।
त्याची तोंडी हुनी की रुपयाची सरिया सरिया ऐसिया पडत होती आजी तरी ते काई जी। महादेवांना त्या पुरुषाच्या तोंडामधून जणू काही सरिया सरिया कशाच्या तर रुपयाची सरिया पडत आहेत असं दिसलं। आता हे रुपयाची सरिया म्हणजे काय? रुपये म्हणजे चांदीची एकदम शुद्ध स्थिती ज्याच्यामध्ये काही भेसळ केलेली नाही त्याला रुपये असं बोलतात। ज्याच्यामध्ये काहीच भेसळ नाही शुद्ध शुद्ध चांदी आहे त्याला रुपये बोलतात। जणू काही रुपयाच्या तारा तोंडातून गळत आहेत एवढं ते चमकदार दिसत आहे। तर ते काय होतं बरं त्याच्या तोंडातून जे गळत होतं ते? असं महादेसा स्वामींना विचारतात। सर्वज्ञ म्हणतले बाई ते तयाची लाळ। स्वामी म्हणतात बाई ते त्यांची लाळ होती। जी जी मिया तया ते पुसिले आपण्या नाव काई। जी जी मिया तया ते पुसिले। महादेसा म्हणतात मी त्यांना विचारलं की तुमचं नाव काय आहे बरं? ती ही म्हणितले आम्हा नाव महादमुनी। ती ही म्हणितले म्हणजे त्या पुरुषाने म्हटलं की माझं नाव महादमुनी आहे। आपण कवणाच्या अनुग्रहिता? महादेसांनी लगेच प्रश्न केला। महादेसा या फार जिज्ञासक होत्या आणि म्हणून महादेसांनी प्रश्न केला की तुम्हाला कोणाचा अनुग्रह आहे बरं? तुम्ही कोणाचे शिष्य आहात? तुमचे गुरु कोण आहेत? कोणाचा अनुग्रह तुम्हाला झालेला आहे? तेही म्हणितले आम्ही अनंतमुनीचे। आम्हाला अनंतमुनीचा अनुग्रह आहे। ते कोणाचे अनुग्रहित? महादेसा खूपच जिज्ञासक आणि लगेच प्रश्न केला की ते जे अनंत होते ते कोणाचे अनुग्रहित होते? नाते श्री चांगदेव रावळा गोसाब यांचे अनुग्रहित। महादमुनी म्हणतात श्री चांगदेव रावळांचे अनुग्रहित होते अनंत। श्री चांगदेव रावळी गोसावी कवणी परी बीजे केले ते तुम्ही जाण। महादेसा म्हणतात श्री चांगदेव रावळ कोण्या परीने गेले तुम्हाला माहिती आहे का? नाते आम्ही नेनो। ते पुरुष म्हणतात म्हणजेच महादमुनी म्हणतात आम्हाला ते काही माहिती नाही तरी तुमचे अनंतमुनी काही म्हणती? मग महादेसा म्हणतात तर तुमचे अनंतमुनी काय म्हणतात त्या संदर्भामध्ये? ना महाराष्ट्रीय पुरुष आणि विद्या असे ऐसे म्हणती। म्हणजे महाराष्ट्रामध्येच पुरुष म्हणजेच श्री चांगदेव राऊळ आणि विद्या म्हणजे जे विद्यादाते होते ते सामर्थ्य सगळं त्यांच्याजवळच आहे ऐसे म्हणती म्हणजे अशा प्रकारे बोलतात। तुम्ही काही म्हणा? महादेसा म्हणतात मग तुम्ही काय म्हणता बरं? ती ही म्हणितले आम्ही अनंतु अनंतु ऐसे म्हणो। महादमुनी म्हणतात आम्ही काय म्हणत नाही आम्ही आमच्या गुरुचं नाव घेतो अनंतु अनंतु। किंवा मग असाही अर्थ लावतात की अनंत अनंत म्हणजे काय तर अनंत जो परमेश्वर आहे त्याचं आम्ही नाम घेतो असाही अर्थ लावतात। या उपरी सर्वज्ञ म्हणितले। यावर स्वामी म्हणतात बाई श्री चांगदेव रावळी कवणी परी बीजे केले ते केवी जाणती। ही सर्व कथा जी आहे हे जे घडलेला वृत्तांत आहे हे महादेसा स्वामींसमोर सांगत आहेत आणि म्हणून स्वामी म्हणतात बाई चांगदेव रावळ कोण्या परीने बीजे केले पुरत्याग कसा केला त्यांनी त्या लोकांना काय माहिती बरं? ते कव्हणीची नेणे ते कोणालाच माहिती नाही। ते तुम्हासी येथोनी सांगी जेल। स्वामी म्हणतात ते सर्व तुम्हाला आम्ही सांगू। कावरुळची कामाक्षा ते हटयोगिनी पुरखाची प्रसिद्धी ऐकोनी रथीची चाडा आली। ती जी कावरुळीची कामाक्षा होती ती हटयोगिनी होती आणि ती हटयोगिनी पुरुषाची प्रसिद्धी ऐकून म्हणजे श्री चांगदेव रावळांची प्रसिद्धी ऐकून रतीची या चाडा श्री चांगदेव रावळापाशी ती आलेली आहे रती प्राप्त करून घेण्यासाठी। श्री चांगदेव रावळी म्हणितले येच दत्तात्रेय प्रभूची आज्ञा असे। चांगदेव रावळ म्हणतात की आम्हाला रती वगैरे काय देता येणार नाही कारण आम्हाला दत्तात्रेय महाराजांची आज्ञा आहे। ते लंगुणी भीतरी एव वेना। दत्तात्रेय महाराजांची आज्ञा म्हटल्यानंतर कामाख्या ही बाहेर थांबली दरवाजाच्या आतमध्ये तिला प्रयत्न केला तरी येता येत नव्हतं। दरवाजा तर समोर दिसतोय परंतु असं वाटत आहे जणू काही मध्ये भिंत आहे आतमध्ये पाऊल टाकता येत नव्हतं तिला। येथ श्री दत्तात्रेय प्रभूची आज्ञा असे ते लंगुणी भीतरी एव वेना ऐशी सात अहोरात्र गुंफेचा द्वारी उभे होती। अशी सात अहोरात्र ती उभी होती तेथ ब्रह्मचर्याची प्रवृत्ती चक्रपाणी महाराजांची ब्रह्मचर्याची प्रवृत्ती होती आणि त्यांना ब्रह्मचर्य भंग करायचं नव्हतं आणि ही जी हटयोगिनी होती ती तर ब्रह्मचर्य भंग करण्यासाठीच आलेली होती। तिचा आग्रह देखून श्री चांगदेव रावळी ते पुरते जिले। तिचा आग्रह पाहून चांगदेव रावळ म्हटले
जाऊ द्या, हिचा हट्ट फार दिसतोय आणि त्यामुळे आपलं पूर त्याजून टाकूया आपण. आणि चांगदेवरावळांनी पूर त्याग केला म्हणजे शरीर सोडून टाकलं. ते समय गुजरातीच्या प्रधान कुमाराचे देह गेले होते. आणि त्याच वेळेला योगायोगाने नेमकं जो प्रधान पुत्र होता गुजरातचा, म्हणजेच विशाल देवाची सुपुत्र हरिपाळ देव यांचं देह गेलेलं होतं, ते उठविले. स्वामी म्हणतात आम्ही ते शरीर उठवलं, त्याची मागो ते उठवावे याची प्रवृत्ती होती, परिभोपा निक्षेपिले. स्वामी म्हणतात तेच पूर म्हणजे ते जे चांगदेवरावळांचं शरीर होतं तेच शरीर आम्हाला उठवण्याची इच्छा होती, म्हणजे परत आम्ही त्या शरीरामध्येच जाणार होतो कामाक्षा गेल्यानंतर. परंतु झालं असं की तिथल्या पुजाऱ्यांनी खूपच घाई गडबड केली आणि निक्षेप केला, म्हणजे त्या शरीराला पुरून टाकलं. हे आधली गोष्टी गोसावी महादेशाप्रती येत सांगितली. सर्व गोष्ट अशी स्वामींनी इथे सांगून टाकलेली आहे महादेशांना. महादेशा द्वारावतीकार गोसावी तेची आमचे गोसावी ऐसे उमटले. आणि महादेशाच्या मनामध्ये प्रतिती दृढ झाली की द्वारावतीकार श्री चांगदेवराव जे होते तेच आमचे गोसावी आहेत, असं उमटलं, असं त्यांना दृढ निश्चय झाला. आणि इथे अवताराची प्रतिविज्ञा झालेली आहे, म्हणजे निश्चिती झालेली आहे की द्वारावतीकार श्री चांगदेवराव तेची आमचे गोसावी, याला म्हणतात अवतार प्रतिविज्ञा. मग रात्री सी बिढारा निद्रा कराव्यासी आली. महादेशा रात्रीला गेल्या झोपायला बिढारावर. वृंदावनावरी बैसली. वृंदावन म्हणजेच जे तुळस लावलेली असते त्या तुळशीच्या त्या ओट्याला वृंदावन असं बोलतात. तर त्या ओट्यावर बसलेली होती तुळशीच्या वृंदावनावर, म्हणजे ते तुळशीची जी खालची कुंडी असते विशिष्ट आकाराची त्याच्यावर जाऊन नाही बसल्या, तर ज्या चौथऱ्यावर ती तुळशीची कुंडी ठेवलेली होती वृंदावन होतं, त्या ओट्यावर त्या चौथऱ्यावर महादेशा बसलेल्या आहेत. आबे साते म्हणित्रे आबे आबे द्वारावतीकार गोसावी तेची आमचे गोसावी. महादेशांनी घाई गडबडीत आबेशाला सांगितलं आबे आबे जे द्वारावतीकार श्री चांगदेवराव होते ना तेच आमचे गोसावी आहेत. ऐशी अवघी गोष्टी सांगितली, अशी सर्व गोष्ट महादेशांनी आबेशाला सांगितली. मग उदयाची गोस्वामीच्या दर्शनाशी आली. सकाळी सकाळी उठलं की ते स्वामीच्या दर्शनाला दोघी पण आल्या. तया ते देखोनी सर्वज्ञ म्हणितले. त्यांना पाहिलं आणि स्वामी म्हणतात बाई तैसा स्थानी तैसिया तैसिया गोष्टी त्या नक्की जती. अंगणामध्ये बसून ओट्यावर मस्तपैकी तुम्ही अशा गोष्टी करत आहात, एवढी गुह्य माहिती त्यांना सांगत आहात, तर अशा गोष्टी करू नये अशा एकदमच सार्वजनिक ठिकाणी बसून. महादायसी म्हणितले हांजी ते गोसावी केवी जाणती. महादायसा म्हणतात हांजी ही गोष्ट आम्ही तिकडे बोललेलो, स्वामींना कशी काय माहिती बरं. त्यावर स्वामी म्हणतात जाणी जे ऐसे तुम्हा उठता बैसता, आम्हाला कळालं ते सर्व तुमच्या उठण्या बसण्यावरून. मग महादायसा असे विस्मो झाला. महादायसांना विस्मो झाला म्हणजे आश्चर्य वाटलं महादेशांना. महादायसी म्हणते आबे आम्ही रात्री जे बोललो ते गोसावी जाणीतले. गोसावी म्हणितले हाजी ते गोसावी केली जाणती सर्वज्ञ म्हणतले. मध्ये एक ओळ राहिलेली आहे. पुन्हा स्वामी काय म्हणतात सर्वज्ञ म्हणितले जाणीजे ऐसे हेतु धातू तव हाजी हेतु धातू कैसे नि जाणीजे जाणीजे ऐसे तुम्हा उठिता बैसता. स्वामी काय म्हणतात की आम्ही हेतु धातू तव तुमच्या उठण्या बसण्यावरून तुमच्या बोलण्यावरून तुमच्या चेहऱ्याच्या हावभावावरून आम्ही ते सर्व जाणलो. तर महादेशा प्रश्न करतात हेतु धातू तव तुम्हाला कळालं ते कसं काय. स्वामी म्हणतात उठण्या बसण्यावरून तुमच्या उठण्या बसण्यावरून ते आमच्या सर्व लक्षात आलेलं आहे. आणि मग महादेशांना आश्चर्य होते. यावर महादेशा म्हणतात आबे आम्ही जे रात्री बोललो ते स्वामींना कसं काय कळालं काय माहिती. आणि मग यावर आबैसा पण आश्चर्यचकित होतात. मग आबैसाशी विस्मय झाला म्हणजे आबैसांना पण आश्चर्य वाटलेलं आहे. पूर्वार्ध लीळा क्रमांक 464 तथा उपहारू स्वीकारू. त्याचबरोबर महादायसांनी स्वामींच्या ठिकाणी उपहार केला आणि त्या उपहाराचा स्वीकार स्वामींनी केलेला आहे. आणि याच लिहिण्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की महादेशांना कोणता उपद्रव झालेला होता, कोणता त्रास होता, शारीरिक व्याधी कोणती लागली होती आणि ती व्याधी कशी कमी झालेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. महादायसी गोसाविया ते उपहारा लागी विनविले. महादायसांनी स्वामींना विनंती केली उपहारासाठी की आमच्या उपहाराचा स्वीकार करावा. गोसावी विनवणी स्वीकारली. स्वामींनी पण विनंतीचा स्वीकार केला. आपल्याही घरी साधू संत आले किंवा आपल्या घराजवळ कोणतं स्थान असेल तिथे कोणते साधू संत आलेले असतील तर त्यांनाही आपण गेल्यानंतर जेवणासाठी
विनंती केली पाहिजे आणि त्यांना दंडवत घातला पाहिजे सर्वप्रथम। सुरुवात कशी करायला पाहिजे लक्षात राहू द्या, महादेसांनी इथे विनंती केलेली आहे, तर जशी महादेसांनी विनंती केली तशी आपणही साधू संतांना विनंती करायची आहे आणि दोन साष्टांग दंडवत घालायचे आहे की आमच्या घरी जेवणाचं तुम्हाला दंडवत। ही आपली जी मार्ग रूढी आहे त्या अनुसार हे मी तुम्हाला सांगत आहे, हे मार्ग पद्धत आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही केलं आता असन्निधानी पण, तर उद्या तुम्ही ज्यावेळेस परमेश्वराच्या सन्निधानी जाणार तर हे संस्कार असे तुमच्या सोबतच येणार आहेत आणि त्यावेळेस पण तुम्ही परमेश्वराला पण असे साष्टांग दंडवत घालणार, विनंती करणार की देवा आमच्या या क्रियेचा स्वीकार करा। तर असे हे संस्कार आपले आपण जपले पाहिजे, नाहीतर एखाद्या वेळेस काय होते आपण म्हणतो एवढे मोठे बाबा येऊन गेले आपण दंडवतच घालायचं राहून गेला, आपण त्यांना घरी बोलवलंच नाही। हे कशामुळे होते, आपल्यामध्ये संस्कार नसतात म्हणून होते। जर आपल्या मनामध्ये संस्कार तसे लागलेले असतील, जसं उदाहरण सांगतो मी तुम्हाला, जास्त काय खोलात जाणार नाही, देवराठीचं उदाहरण खोल जाणं मग तुम्हाला ते कन्फ्युजन होऊन जाईल, ते सोडून द्या, मी जास्त खोलात जाणार नाही। सरळ सरळ एक चालू घडामोडीचं तुम्हाला एक उदाहरण देतो। एक उदाहरण असं समजून घ्या की तुम्हाला घरी फॅन लावला तुम्ही खोलीमध्ये आणि तुम्ही अशी एक सवय लावून घेतलेली आहे, स्वतःच्या ठिकाणी संस्कार लावलेला आहे की खोलीच्या बाहेर निघताना फॅन बंद करायचा, हे तुमच्या मनामध्ये तुमच्या शरीराला वळण लागलेली आहे। तुम्ही लगेच खोलीच्या बाहेर निघाले की फॅन बंद करणार, आतमध्ये आल्यानंतर फॅन चालू केला जरी असेल तरी बाहेर निघाले म्हणजे फॅन बंद करायची तुमच्या हाताला सवय लागलेली जर असेल, तर सहजच तुम्ही खोलीच्या बाहेर जरी निघालेले असाल आणि खोलीमध्ये जरी कोणी दुसरा असेल परंतु तुमच्या हाताला जे वळण लागलेलं आहे की बाहेर जाताना खटका बंद करायचा, बटन बंद करायचं, स्विच ऑफ करायचं, तर हे जे सवय लागलेली आहे पंखा बंद करायची, ते तुमचा हात आपोआप जाईल त्या बोर्डाकडे जिथे स्विचेस आहेत पंख्याचे, तुम्ही लगेच स्विच ऑफ करून टाकणार। तर असे संस्कार तुमच्या हाताला शरीराला लागले तर तुमचा जसा हात जसा आपोआप जातो, किंवा तुम्हाला असा सवय लागलेली असते ऑफिसमधून निघाल्यानंतर तुम्हाला विचार करायची गरज पडत नाही की अरे आता इथून उजव्या हाताला जायचं, इथून डाव्या हाताला जायचं, अमक्या चौकातून सरळ जायचं, तमक्या चौकातून उजव्या हाताला वळायचं आणि मग असं दोन दुसऱ्या लेफ्टला तिसऱ्या राईटला माझं घर आहे असं तुम्हाला पाठ करावं लागते का? सवय लागून गेलेली आहे, गाडीचं हँडल बरोबर वळते, गाडीची स्टेअरिंग बरोबर वळायला लागते, सांगावं लागत नाही हातांना, सवय झालेली असते। त्याप्रमाणे आपल्याला सवय लावायची आहे आध्यात्मिक क्रिया करण्याची। साधू संत दिसले तर दंडवत करणे, साधू संत दिसल्यावरच दंडवत करावं का? साधू संतांनाच दंडवत करावं असं काही मान आहे का? वासनिकांना पण केलेलं पाहिजे आपण दंडवत। कोणी गाठी घेऊन बसलेला आहे वासनिक मंदिरामध्ये, कोणी साधू संत नाहीत वासनिक दिसला आपल्याला, तर त्यांनाही दंडवत करा। काही जण म्हणतात नाही नाही पहिलं स्थान नमस्कार करण्याचं नंतर वासनिकाला दंडवत करायचं, नाही तसं नाही करायचं। बाहेर वासनिक दिसल्यानं पहिले त्यांना दंडवत करायचं, साधू दिसला त्यांना दंडवत करायचा, कारण जडापशी चेतन थोर सांगितलेलं आहे स्वामींनी पण, आणि त्यामुळे आपल्याला दिसता क्षणी दंडवत करायचं आहे, मग ते वासनिक असतील, उपदेशी नामधारक, साधू संत असो, म्हणत असो, कोणी असो। आणि हे असे वळण आपण लावले पाहिजे स्वतःच्या ठिकाणी, तर नक्कीच आपण या अध्यात्मामध्ये अग्रेसर होऊ आणि परमेश्वराच्या सन्निधानी पण गेल्यानंतर कशी क्रिया करावी, कसा विधी करावा, कशी विनंती करावी, कसे दंडवत घालावे, हे सर्व आपल्याला पूर्व संस्कारानुसार आपले देहाचे जे इंद्रिय आहेत ते काम करतील, एवढे महत्वाचे हे संस्कार असतात। आणि त्यामुळे असे हे संस्कार आपण आपल्या ठिकाणी लावून घेतले पाहिजे। तर महादायसांनी इथे उपहारासाठी स्वामींना विनंती केलेली आहे, मग महादायसी वडे प्रधान करून उपहारून हजविला। महादायसांनी वडे तयार केले मस्त, मेन मेनू काय होता जेवणातला? वडे। आणि म्हणून इथे काय चरित्रकारांनी वाक्य टाकलेलं आहे, मग महादायसी वडे प्रधान करून उपहारून पजविला, म्हणजे मेन मेनू कोणता आहे? वड्याचा आहे, प्रधान आहे मेनू, तो मुख्य पदार्थ आहे जेवणातला। गोसावी पूजा गोसावीयांशी पूजा सुरू झाला, गोसावीयांशी ताट झाले, भक्तजन अवघ्या ठाय झाले, स्वामींना पूजावसर झाला, स्वामींसाठी ताट तयार केलं, भक्तजनांसाठी बसण्या जेवण्यासाठी पत्रवळ्या टाकल्या, गोसावी अवघ्या ठायाकडे अवळो केले, सर्वांच्या ठायाकडे म्हणजे सर्वांच्या पात्राकडे पाहिलं, महादायसी अवघ्या ठाई वडे वाढले, महादेसांनी सर्वांच्या ताटावर सर्वांच्या पत्रवाळीवर वडे वाढले होते, आपला ठाई न वढतीची, स्वतःच्या ठिकाणी पण काय वडे वाढलेले नव्हते। सर्वज्ञ म्हणी तले यावर स्वामी म्हणतात, या अवघ्या ठाई वडे असे येत नाही ते काय? स्वामी म्हणतात सर्वांच्या पात्रामध्ये मला वडे दिसत आहेत, तुमच्या पात्रामध्ये काबर नाहीत वडे? महादायसी म्हणितले यावर महादायसा म्हणतात, जी जी मी द्वारावतीये गेलीये होती, महादायसा म्हणतात मी द्वारावतीला गेली होती त्यावेळेस
मज सुळू उपनला म्हणजे पोट सुळू उठलं, म्हणजे एकदम भयंकर पोटात त्रास होतो त्याला पोटशूळ म्हणतात। तिये देऊनी मज उडीदांना नसा आहे, महादेसांना पोटशुळाचा त्रास होता आणि त्यामुळे महादेसांनी मनानेच उडीदांना खाणं बंद केलं होतं। उडीदांना नसा आहे, मग गोसावी आपली ठाईचा वडा तेथ वाढीला। महादेसांनी सांगितलं की मला सहन होत नाही वडा, पण मग स्वामींनी काय केलं, स्वतःच्या ताटातला वडा महादेसांच्या पात्रामध्ये वाढला। मग गोसाव्यांशी आरोगण झाली, मग स्वामींना आरोगण झाली। अवघ्या भक्ती जना जेवणे झाली, सर्व भक्तजनांना जेवण झालं, सर्व भक्तजनांचं गुळा झाला, गुळा झाला। ते दिवनी महादाई सासी उडीदान्न साहे, त्या दिवशीपासून पोट दुखणं थांबलं, उडीदान्न पण सहन व्हायला लागलं। तर स्वामींनी एका उपारामध्ये एवढा त्यांचा त्रास दूर केला पोटशुळाचा। पूर्वार्ध लीळा क्रमांक 465। आपलो भेटी, आपलो हे महादाईसांचे भाऊ, त्यांची आणि स्वामींची भेट झाली। आपलो जुहार विले जुवारी, बोकणा बांधला मग ते घरासी आले, तव घरीची योगीची कोपली। या महादेसाच्या भावाला द्यूत खेळायचं खूप आवडायचं आणि असंच द्यूत खेळताना तिथे हारले ते, आणि हारल्यानंतर पैसे द्यायला नव्हते, बरंच कर्ज झालं। तिथल्या जुवाऱ्यांनी काय केलं, तोंडात मिरची घालून बांधून टाकलं तोंड। बोकणा बांधला म्हणजे काय, मिरची घातली तोंडामध्ये, मिरचीचा बुकणा तोंडात टाकून दिला शिक्षा म्हणून। आणि मग ते घरी आल्यानंतर पाहिलं त्याची अवस्था, पाहिल्यानंतर सर्व घरचे कोपायला लागले, काय तुला गरज आहे का खेळायची जाऊन तिथं द्यूत, काय गरज पडली तुला, घरी बसून राहता येत नाही का वगैरे वगैरे। जशी मायबाप सांगतात लेकरांना, जर काही व्यसनाधीन जर मुलगा झाला तर त्याचप्रमाणे घरचे सर्व कोपायला लागले, त्याच्यावर रागवायला लागले। त्याची माता म्हणतील, जाय कायसा जैसा बैसाचा नागदेव गेला। बघा त्या काळातही काय होतं, लेकरू वाया गेलं की मग देवधर्म आठवायचा लोकांना, त्याही काळामध्ये बघा ना। आता यांचे मायबाप काय म्हणतात, जसा आबाईचा नागदेव गेला तसा जाय म्हणे देवाकडे। आता इथं काय करतो, म्हणजे जसं आपण एक म्हण आहे तुम्हालाही माहिती असेल, मरी गाय ब्राह्मण को दान, तसं आता लेकरू काय कामातून गेला, आता व्यसनाधीन झालं, काही वागायला नीट तयार नाही, घरी त्रास द्यायला कधी पण हजरच असतो, म्हणजे सुख काही नाही त्या लेकराकडून, दुःखच दुःख आहे। मग म्हणायचं तू जा आता अध्यात्माकडे, आणि अदोगर चांगला असताना अध्यात्म कर रे बाबा म्हटलं की मग म्हणतात, अहो त्याचं काय वय आहे का आता आध्यात्मिक विधी करण्याचं, आता पोरगाच आहे अजून, तो काय आता म्हतारा झालाय का, म्हणजे मायबापच ते लेकरू बिघडवण्याचं वाट बघतात। कधी लेकरू बिघडल, आता तुम्हाला तुम्हाला कदाचित वाटू शकते की हे काय सांगतात, असं कोणतात कोणीतरी मायबाप म्हणतात का लेकरू कधी बिघडेल म्हणून, मायबाप नाही म्हणत, परंतु लाड असे असतात, आळणी लाड ज्याला बोलतात, काही त्या लाडाचं घेणं देणं नसते, परंतु उगाच ते लेकरू म्हणाले म्हणून लहानपणापासून लाड करत चालले करत चालले करत चालले, त्या लेकराचं त्या लाडापासून फायदा होत आहे की तोटा होत आहे, लेकरू बिघडत आहे की चांगल्या संस्कारामध्ये वाढत आहे, काही घेणं देणं नाही मायबापांना, बस लाड करणं चालू आहे। आणि मग एक दिवस असा उजाडतो, जसा हा आपलो तिथून त्या जुवाऱ्याकडून मार खाऊन आला, तोंडात चटणी घातलेली आहे, फार भयावह परिस्थिती आहे, आणि अशा परिस्थितीत मग म्हणतात जाय देवाकडं, कर अध्यात्माच्या काही क्रिया, कर देवधर्म। आता कसं काय होईल, असं झाड जर कवळं असेल तर त्या झाडाला आपण ताणतणावे देऊन वाकडं तिकडे जात असेल तरी आपण सरळ करू शकतो। झाडाचं खोड झालं जरट, आता आता ते झाड कसं नीट होईल, ते झाड आता मोडून जाईल परंतु नीट नाही होणार। एकदा माणूस 20-25 झाला मुलगा की मग तो कोणाचंच ऐकत नाही, दारू पिईल, मटका खेळेल, गांजा पिईल, सिगरेट तंबाखू सगळं सगळं करेल। आणि मग त्यावेळेस तुम्ही जर आता प्रयत्न केला त्याला सुधरवण्याचा, तर मी तुम्हाला सांगू शकतो की 101% ते लेकरू सुधरू शकत नाही। कोणतं लेकरू सुधरू शकते, की ज्याला मनामध्ये गिल्ट फील होते, थोडस थोडीशी शर्मिंदगी महसूस होते त्याला मनामध्ये, लज्जा वाटते की आपण हे चुकीचं करतोय, ते लेकरू सुधरू शकते। परंतु अशा या वयामध्ये गेलेला व्यक्ती, जो काही मुलगा असेल तरुण, तो जर आपल्या व्यसनाचा जर पाठीराखा झाला की नाही हे चांगलं आहे, नाही मला त्याच्याशिवाय करमतच नाही, मी त्याच्याशिवाय मरून जाईल, असं जर म्हणणार असेल तर तो सुधरू शकत नाही, 101% तो व्यक्ती सुधरू शकत नाही। मनामध्ये काहीतरी दैन्य अवस्था आली पाहिजे, काहीतरी दैना वाटली पाहिजे मनामध्ये, की हे मी करतोय ते चुकीचं आहे,
जर तुमचा मुलगा स्वतःच्या व्यसनाविषयी वकालत करत असेल, वकिली करत असेल की नाही नाही कोण्या दृष्टिकोनातून नाही हे मला चांगलंच आहे, माझ्यासाठी हे योग्यच आहे, मला थोडंसंच पाहिजे, मला एवढंच पाहिजे, मला तेवढंच पाहिजे, समजून घ्यायचं तुमचं लेकरू कधीही सुधारणार नाही. कारण ज्या वयामध्ये देवधर्म करायचे, चांगले संस्कार लावायचे, त्या वयामध्ये तुम्ही त्याला मोकळं सोडलं, मग आता कसं काय सुधारणार तो? मग त्या आपलोसारखंच होणार त्याचं. मग आपलोसारखं झालं तर त्याच्यामध्ये काय आश्चर्य वाटायला नको, कारण लहानाचा मोठा तुमच्याच हाताखाली झालेला आहे तो. तर मग हे मायबाप कोपायला लागले त्याचे. नागदेव गेला तसा जा तू पण. जय श्री रूपे श्री चांगदेव रावळा गोसाव्या पासी गेली तैसा तूही जाय का. चांगदेव रावळाकडे तुझी बहीण गेली तशी तसा तू पण जा. तैसीची त्या स्थिती झाली, त्याला झाली स्थिती आणि तैसेची ते निघाले. आप हा जो आपलो आहे हा आपलो लगेच निघाला. ते अहोरात्र गोसाव्याच्या दर्शनासी आले. रात्रभर चालत 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 स्वामीच्या दर्शनाला पोहोचले. गोस्वामीसी उद्याचा पूजा सुरू झाला असे सकाळी सकाळी पोहोचले ते स्वामींपाशी. सकाळचा पूजा सुरू झालेला होता स्वामींचा. स्वामींच्या सर्वांगी चंदन होत, चंदनाचा आडा कपाळावर लावलेला होता. श्रीकंठी माळ होती. गोसावी पूर्वीली सोंडीवरी उभे असती. स्वामी पूर्व दिशेच्या सोंडीवर उभे होते. आपलोये गोसाव्यासी दंडवत घातले. आपलोये म्हणजेच आपलोने स्वामींना दंडवत घातले. श्रीचरणा लागले, स्वामींच्या पाया पडला आपलो. महादाईसाई महादाईसी कावरा वावरा देखोनी पुसो आदरले कारे बातू ऐसा. महादेसा कावर बावर थोडस इकडे तिकडे पाहतात. अरे काय भल्या माणसा तू इथे कस काय आला आणि असा कस काय आला बरोबर. सर्वज्ञ म्हणते बाई आधी असी पाणी पेवसवा. स्वामी म्हणतात बाई विचारपूस नंतर करा, पहिले त्यांना पाणी द्या प्यायला आणि मग विचारा काय कसा आला, कस कुठून आला, का आला हे नंतर विचारत बसा. पहिले तहान लागलेली आहे बिचाऱ्याला, त्याला पाणी तरी पाजा कमीत कमी पहिलं. हे नये ओलांडती परी पाणी न पियती. स्वामी म्हणतात बाई याने रात्री नदी ओलांडली, नाले ओलांडले, ओढे ओलांडले परंतु पाणी पिलेलं नाही याने. महादायसी उदका आणि महादायसीने मग भावाला पिण्यासाठी पाणी आणलं. ते न पियती ते पाणी पियालाही तयार नाही आपलो. ते म्हणती काय म्हणतात मी गोस्वामीचे चरणोदक वांचूनी न पिये. मी स्वामींच्या चरणोदका वांचूनी पाणी पिणार नाही. तर असा त्यांच्या बुद्धीमध्ये पालट झालेला आहे बघा. स्वामींचं दर्शन झाल्यावर 100% पालट तर होणारच. स्वामींचं दर्शन तरी नंतर झालेलं आहे. स्वामींचं दर्शन नंतर झालं, पहिलं नाम ऐकलं, नाम ऐकलं ऐकल्या ऐकल्या स्थिती झाली आणि त्या स्थितीच्या भरामध्ये ते स्वामींच्या दर्शनाला आले आहेत. एवढी त्यांच्या त्या बहिणीमुळे महादायसामुळे त्यांना एवढा फायदा झालेला आहे. कारण महादायसा गेलेली होती ना स्वामींकडे, भट्टोबास गेले होते, भट्टोबासही त्यांचे भाऊच लागायचे. तर त्यांच्या भावामुळे बहिणीमुळे त्यांना एवढा फायदा झालेला आहे. महादेसाने मग चरणशाळन केले, मग पियाले, मग ते चरणोदक पियायला दिलं महादेसाने आपलोला. मग महादेसा पुढा सांगू आदरिले. महादेसा पुढे मग सांगायला लागले मी जू खेळीनला, मी द्यूत खेळायला गेलो, माझं बोकणा बांधला. माझ्या तोंडामध्ये त्या जुवारी लोकांनी हरल्यामुळे पैसे नव्हते द्यायला तर तोंडामध्ये मिरची टाकून दिली. घर मग घरासी गेला, मग घरी गेलो तशाच परिस्थितीमध्ये. मग बाई या म्हणतले जाय जाय ऐसा. आणि घरी गेल्यानंतर आई म्हटली मला की जाय जाय कसं जाय. जैसी रुपे गेली जैसा आबायचा नागदेव गेला. जशी आबायसाची आबायसाचा मुलगा नागदेव आणि महादैसा गेलेली आहे त्याप्रमाणे तूही जा. ही महादैसा कोण होती माहितीच असेल सर्वांना. नागदेवाचार्यांची चुलत बहीण होती बरं का. आणि उमायसा जी होती ती सख्खी बहीण होती भट्टोबासांची. श्री चांगदेव रावळा पासी तैसा तू जाय. तर महादाईसा नागदेवाचार्य जसे गेलेले आहेत चांगदेव रावळांपाशी तसा तूही जाय असे मला घरचे म्हटले आणि माझी स्थिती झाली आणि मला काय झालं मलाही समजलं नाही. तर इथे चरित्रकारांनी शब्द टाकून दिलेला आहे स्थिती झाली म्हणून. आणि मग तिथून ते तसेच निघाले आणि अहोरात्र म्हणजे रात्रभर चालत आले आणि सकाळी दिवस निघायच्या वेळेला बरोबर स्वामींपाशी पोहोचले. आणि मग इथे त्यांना एवढा मोठा महालाभ झाला, स्वामींचं दर्शन झालं, चरणोदक प्यायला भेटलं स्वामींचं. आणि बुद्धी एवढी पालटली की इथे आल्यानंतर पाणी प्यायला तयार नव्हते तर ते म्हणतात मला स्वामींचं चरणोदक प्यायचं. एवढी बुद्धी पालटली त्यांची. तर आपल्या लेकरांना काय स्वामी दर्शन द्यायला येणार नाहीत एवढी बुद्धी पालटण्यासाठी. तर आपल्या लेकरांना आपल्याला संस्कार लावावे लागणार आहेत. त्यामुळे लेकरांकडे लक्ष द्यायचं विसरू नका. नाहीतर मग आम्ही आमचं कर्तव्य करतोय. शाळेला टाकलं त्याला चांगल्या, ट्युशनला टाकलं, आता आमचं कर्तव्य संपलं असं जर म्हणाल तर लेकरू वाया जायला वेळ लागणार नाही. तर
त्यांनाही काहीतरी देवधर्म करायला शिकवा, त्यांनाही पोथीपान ऐकायला सांगा. कारण या वयात जर तुम्ही संस्कार नाही लावले तर मग म्हातारपणी तुम्ही संस्कार लावू शकता का? तुम्हीच विचार करा. बरेच लोक म्हणतात की म्हातारपणी देवधर्म करायचा असतो, नाहीतर या वयामध्ये तरुणपणामध्ये काय देवधर्म करायचा म्हाताऱ्यासारखा. अहो मग जर या तरुणपणामध्ये जर अंगाला वळण नाही लावायची, तरुणपणामध्ये जर अंगाला या शरीराला संस्कार नाही लावायचे, तर म्हातारपणी काय संस्कार लावणार तुम्ही? म्हातारपणी तर आपलं शरीर प्रपंचाच्याही कामी येत नाही, अध्यात्माच्या कामी येईल असं तुम्ही अपेक्षा करता, तर किती चुकीची अपेक्षा आहे तुमची. तर हे चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील अशी अपेक्षा करतो. आणि अजून जर तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. फेसबुक पेज असतील, फेसबुक ग्रुप असतील, त्यावरही हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्या वासनिकांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. उद्याच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत उमायसा ज्या आहेत त्या उमायसांनी पण स्वामींजवळ कसा उपहार केला, स्वामींनी कसा स्वीकार केला. खूप सुंदर चरित्र आहे. पुढे महादेशाची श्रमनिवृत्ती करण्यासाठी स्वामी अनुज्ञा देतात आणि तुळशियाची आंघोळ व्यथा स्वामी हरण करतात. कोण हा तुळशिया, त्याला आंघोळ व्यथा कशी झाली आणि त्याची आंघोळ व्यथा स्वामींनी कशी हरण केली हे आपण उद्याच्या सत्रामध्ये चरित्र पाहणार आहोत. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या एका नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. दंडवत.